नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत। एक नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना कोरोना, मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटाईन, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ट्विटरवरून दिली माहिती। शहरातील उपनोंदणी कार्यालय पुन्हा सीलडाऊन, कार्यालयातील कर्मचारी आढळला कोरोना बाधित, आतापर्यंत उपनोंदणी कार्यालयात आढळले 2 कोरोना रुग्ण। मुदगा येथे बहिणीच्या घरी राखी बांधून घेऊन पत्रात असताना काळाचा घाला, 30 वर्षीय अशोक दळवाई यांच्या दुचाकीला टँकरने दिली धडक, अशोक यांचा झाला जागीच मृत्यू। आता पाहूया सविस्तर बातम्या। कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी समोर आली आहे। कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे। येडियुरप्पा यांनी स्वतः ट्विटवरून या संदर्भात माहिती दिली आहे। माझी प्रकृती ठीक आहे, खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे, अशी माहिती येडियुरप्पा यांनी ट्विटवरून दिली आहे। येडियुरप्पा हे कोरोनाची बाधा झालेले देशातील दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत। मागील काही दिवसांपूर्वी ते सीएमओ ऑफिसमधील कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याने क्वारंटाईन झाले होते। त्यांनी कोरोनाची टेस्ट करून घेतली होती, ती पॉझिटिव्ह आल्याने ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत। शहरातील सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये पुन्हा एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा हे सब रजिस्ट्रार ऑफिस सीलडाऊन करण्यात आले आहे। बेळगाव शहरातील उपनोंदणी अर्थात सब रजिस्ट्रार कार्यालय आठवड्यात दुसऱ्यांदा टाळे लागले आहेत। मागील आठवड्यात हे कार्यालय 3 दिवसासाठी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा कार्यालयात वावर झाल्याने सीलडाऊन करण्यात आले होते। सोमवारी या कार्यालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने दुसऱ्यांदा हे कार्यालय बंद झाले आहे। बेळगाव शहरात या अगोदर महानगरपालिका हेस्कॉम अशी कार्यालय बंद झाली होती, त्यात सब रजिस्ट्रार कार्यालयाचा देखील समावेश झाला आहे। 2 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने कार्यालय तर बंदच झाले आहे। याशिवाय पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचारी देखील होम क्वारंटाईन झाले आहेत। बेळगाव शहरात मनपा आणि सब रजिस्ट्रार आणि तहसीलदार या शासकीय कार्यालयातून नागरिकांची गर्दी होत असते। अनेकदा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा या कार्यालयातून उडालेल्या बातम्या आपण वाचल्या आहेत। त्यातच कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने आठवड्यात दुसऱ्यांदा हे कार्यालय बंद झाले आहे। एक महिला आणि एक पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे हे कार्यालय बंद झाले आहे। बहिणीकडून राखी बांधून बेळगावकडे परतत असताना रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये एका भावाने जीव गमावलेली दुःखद घटना घडली आहे। बहिणीकडून राखी बांधून घेऊन बेळगावकडे येत असतेवेळी काळाने घाला घातला। या बहिणीला शेवटची रक्षाबंधन ठरल्याने ही हृदयस्पर्शी घटना मुदगा येथे घडली आहे। बेळगाव ते बागलकोट जाणारा हा प्रमुख रस्ता असल्याने 30 वर्षीय अशोक दळवाई हे मुरुगड येथील रहिवासी असून ते बेळगावकडे येत होते। सकाळी सकाळी बहिणीकडून राखी बांधून घेतली आणि काही कामानिमित्त बेळगावकडे जाऊन येतो असे सांगून आले होते, पण सामरा मुदगा रोडवरच काळाने घाला घातला आहे। स्प्लेंडर गाडीवरून अशोक दळवाई बेळगावकडे येत असता मागून येणाऱ्या भारत पेट्रोलियमच्या लॉरीने ठोकरल्याने स्प्लेंडर गाडीवरून अशोक 10 फुटाच्या अंतरावर जाऊन पडले आणि रक्तबंबाळ झालेले हे मुरगोडचे दळवाई जागीच ठार झाले आहेत। घटनास्थळी मारिहाळ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी येऊन घटनेबद्दल पंचनामा केला आहे व सकाळी 8 वाजता ही घटना घडली असता दुपारी 12 वाजेपर्यंत हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। अशा या घटनेमुळे मुरगोड गावावर शोककळा पसरले आहे। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिन कशा प्रकारे साजरा करण्यात येईल याबद्दल चर्चा करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिन कशा प्रकारे साजरा करावा याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। कोरोनाच्या संकटछायेत स्वातंत्र्य दिन सामाजिक अंतर सोबत मास्क सॅनिटायझरचा वापर करून सरकारच्या सर्व नियमांचे पालन करून करावे असे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी सांगितले आहे। ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ
ಬರತೆ ವಿಳಂಬ ಆಗಬಾರದು ಎಲ್ಲ ಟೈಮ್ಲಿ ಆಕ್ಷನ್ಸ್ ಆಗಬೇಕು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ತಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಅರಿತುಕೊಂಡು ಬಹಳ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ನಾವು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸೋಣ ಎಲ್ಲರೂ ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸೋಣ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಇದರಲ್ಲಿ ಜನರನ್ನು ಕೂಡಿಸುವುದು ಬೇಡ ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮ ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳವರಿಗೆ ನಾವು ಇದರಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಅಷ್ಟೇ ಜನರನ್ನು ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಒಂದು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾದ ಒಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಉತ್ಸವವನ್ನು ನಾವು ಈ ವರ್ಷ ಆಚರಿಸೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे अशी सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. यावेळी जिल्हा पोलीस वरिष्ठ अधिकारी अमरनाथ रेड्डी, पालिका आयुक्त जगदीश, अशोक तेलीसह अन्य तहसीलदार आणि अनेक अधिकारी उपस्थित होते. सोमप्पा मलकन्नावर कॅनन सिटी न्यूज बेळगाव. बँक ऑफ इंडिया पासून ओल्ड पीबी रोड पर्यंत रस्ता कामकाजाला दक्षिण मध्य क्षेत्राचे आमदार अभय पाटील यांनी चालना दिली आहे. बँक ऑफ इंडिया पासून ओल्ड पीबी रोड पर्यंत रस्ता कामकाजाला दक्षिण मतक्षेत्राचे आमदार अभय पाटील यांनी चालना दिली आहे. रस्ता निर्माण कामकाजाचे भूमिपूजन करून कामकाज त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तब्बल 5 करोड रुपयांच्या खर्चातून हा रस्ता निर्माण केला जात असून याचा अनेक नागरिकांना वापर होणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. यापूर्वी हा रस्ता नसल्याने रहदारीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत होती, मात्र आता ही समस्या दूर होणार असून मुख्य मार्गालाही हा रस्ता जोडला जाणार आहे. 2 ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. रविवारी 56 जणांनी कोरोनावर मात केली आहे, त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1025 झाली आहे. दिवसभरात 172 नवीन रुग्ण आढळल्याने एकूण आकडा 3721 वर जाऊन पोहोचला आहे. बेळगावातील एकाचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या 75 झाली आहे. सध्या 2521 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. बेळगाव शहर व तालुक्यात रविवारी 70 अधिक कोरोना बाधित आढळले, तर गोकाक, आथनी, रायबाग, खानापूर, बैलहोंगल आदी तालुक्यात 100 रुग्णांची भर पडली आहे. बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे विविध गावात मुख्य रस्ते बंद करून परिसर सीलडाऊन केला जात आहे. बेळगाव तालुक्यातील एका 54 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात प्रकृती सुधारल्याने 56 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या 1025 झाली आहे. बेळगाव शहर व तालुक्यात यमुनापूर, चर्च कॅम्प, दुर्गादेवी मंदिर, मंडोळी रोड, टिळकवाडी, तेंगीन गल्ली, वडगाव, भारतनगर, तानाजी गल्ली, द्वारकानगर, मंडोळी, शाहूनगर, चांदू गल्ली, संपगाव, कलमेश्वर गल्ली, एळूर, लक्ष्मीनगर, वडगाव, मारुतीनगर, बसवान गल्ली, आंजनेय नगर, ATS कचेरी गल्ली, अमननगर, सुळेभावी, शहापूर, हनुमान नगर, समादेवी गल्ली, कसाई गल्ली, कामत गल्ली, बसव कॉलनी, मुझावर गल्ली, नानावाडी, वंठमुरी कॉलनी, कोरे गल्ली, महांतेश नगर, भेंडीगिरी, सिंधी कॉलनी, विजयनगर, आझम नगर, कंग्राळी बुद्रुक, कल्याण रेसिडेन्सी, महांतेश नगर, लक्ष्मीनगर, पेट गल्ली, कडोली, लक्ष्मी गल्ली, हलगा, संभाजीनगर, वडगाव, यशवंत विहार कॉलनी, नानावाडी, संभाजीनगर, वडगाव, गुरुप्रसाद नगर, खासबाग, गणेशपूर, गुडशेड रोड, बसव कॉलनी, शिंदोळी, आदर्श नगर, समर्थ गल्ली, कनबर्गी, टिळकवाडी, रुक्मिणी नगर, रामतीर्थ नगर, एळूर, शिवाजीनगर, विजयनगर, पाइपलाइन रोड, सिद्धेश्वर गल्ली, वडगाव, मराठा कॉलनी, टिळकवाडी या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. कलाश्री बंब आणि स्टील फर्निचरच्या वतीने नवीन वर्षाच्या बंपर ऑफर, 100 लकी ड्रॉ आणि 100 प्राइजेस. दर महिन्याला फक्त 600 रुपये भरून जिंका लाखोंचे बक्षीस. त्याशिवाय रुपये 50,000 खरेदीवर मिळवा 15 महिन्यांचे लकी कूपन फ्री.
किंवा 10,000 रुपयांच्या खरेदीवर एक लकी कूपन फ्री आणि जिंका रेनॉल्ट कार, 15 ग्रॅम सोने, इलेक्ट्रिक स्कूटर, 1 किलो चांदी, हिरो बाईक, बेडरूम सेट, TVS स्कूटी, 50,000 रोख कॅश, कॉर्नर सोफा सेट, TVS XL, 50 इंच LED TV, त्याचबरोबर दरमहा 6 भाग्यवान विजेत्यांना मिळेल पैठणी साडी, सिलिंग फॅन, इस्त्री, 5 लिटरचे कुकर, गॅस शेगडी, अशा प्रकारच्या अनेक भेटवस्तू। ज्या लोकांना बक्षीस मिळाले नाही त्यांना कलाश्री बंबकडून 1,000 रुपये भेट दिले जातील किंवा 3,000 रुपयांचे राशनही देण्यात येईल किंवा आपण आमच्या शोरूममध्ये 10,000 रुपयापर्यंत बऱ्याच काही वस्तू खरेदी करू शकता। तर आजच आमच्या योजनेचा सदस्य होण्यासाठी आमच्या जवळच्या डीलरना किंवा फॅक्टरी शोरूमला भेट द्या। कलाश्री बंब आणि स्टील फर्निचर शगुन गार्डनसमोर, ब्रह्मनगर, खानापूर रोड, उद्यमबाग, बेळगाव। संपर्क क्रमांक 9686640599 किंवा 9448055608 किंवा 9480017217 स्वागत आहे। मुख्यमंत्री येडियुरप्पांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या चाहत्यांकडून व भाजप कार्यकर्त्यांकडून देवाकडे प्रार्थना केली जात आहे। मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याने ते त्वरित बरे व्हावे अशी प्रार्थना करून शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कल येथील श्री गणेश मंदिर मध्ये पूजा केली आहे व मुख्यमंत्र्यांना त्वरित बरे करण्याची गणपती बाप्पांकडे प्रार्थना केली आहे। यावेळी बेळगाव नगर जिल्हा प्रधान कार्यदर्शी महांतेश वकूद व इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। कायम राज्याच्या सेवेसाठी तप्तर असणारे मुख्यमंत्री येडियुरप्पा एक प्रामाणिक व्यक्ती आहेत। त्यांचे आरोग्य त्वरित बरे करावे अशी प्रार्थना यावेळी बाप्पांकडे करण्यात आली आहे। सोमप्पा मलकन्नावर कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। ग्रामीण भागच्या आमदार लक्ष्मी हेबाळकर यांनी दावणगिरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। दावणगिरीमध्ये ग्रामीण भागच्या आमदार लक्ष्मी हेबाळकर व काँग्रेस कार्यकारी समिती सदस्य KH मुनियाप्पा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण आमदार लक्ष्मी हेबाळकर यांनी सांगितले की कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली कोविड आपणाच्या नावाखाली 2,000 कोटी रुपयांची लूट करण्यात आली आहे। 4,167 कोटी राज्य सरकारकडून कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर खर्च करण्यात येत आहेत, मात्र अद्यापपर्यंत फक्त 324 कोटी खर्च करण्यात आले असल्याचे आमदारांकडून बोलले जात आहे असे त्या म्हणाल्या। देशद इतिहासदल विश्वद इतिहासदल कोरोनाद जोते नाव नीवेलू फैट माता इतना हड़दाड़ता इंत सदर्भली राजस्थान सरकार अस्थिरगोस्तर
ಕರ್ನಾಟಕ ಆಯ್ತು, ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರು, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶನ್ನ ಹೇಗೆ ಬಿಳಿಸಿದ್ರು, ಕರೋನಾ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ತಮಗೆ ಗೊತ್ತು. ಈಗ ರಾಜಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಮಾಧ್ಯಮದವರ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಜನರಿಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ, ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಇವರಿಗೆ ಸ್ವಾರ್ಥ ರಾಜಕಾರಣ ಬೇಕಾಗಿದೆ, ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಕಗ್ಗೊಲೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೆ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಲ್ಲ. ಏನೇ ಆಗಲಿ 8 ಕೋಟಿ ಜನ ಮತದಾರರು, 8 ಕೋಟಿ ಜನಸಂಖ್ಯೆ ಇರುವಂತ ರಾಜಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪ್ರಜೆಗಳಿಂದ ಆರಿಸಿ ಬಂದಂತ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರು, ಮ್ಯಾಂಡೇಟರಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅಂದ್ರು ಕೂಡ ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಇದನ್ನ ಮಾಡಿದ್ರು, ಅದೇ ರೀತಿ ರಾಜಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದನ್ನ ನಾನು ಹೇಳೋದು ಮರ್ತಿದ್ದೆ. ಕೊರೋನಾ ಬಾಬತಿತ್ ಭಾಜಪ ಸ್ವಾರ್ಥಿ ರಾಜಕಾರಣ ಕರೀತ ಆಹೆ, सरकार अस्थिर होण्यासाठी भाजप सत्तेसाठी धाव घेत आहे, ही लज्जास्पद बाब असल्याचे आमदार लक्ष्मी हेबाळकर यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री शामनूर शिवशंकरप्पा, माजी आमदार अब्दुल जब्बार, दावणगिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष HB मंजप्पा, जिल्हा पंचायत अध्यक्ष, माजी आमदार राजेश सह आणि उपस्थित होते. 5 ऑगस्ट रोजी अयोध्या येथे श्रीराम पूजनाचा शुभ मुहूर्त काढलेले बेळगावचे पंडित NR विजेंद्र शर्मा यांना फोनवरून जीव घेण्यात धमक्या दिल्या जात आहेत. 5 ऑगस्ट रोजी अयोध्या येथे श्रीराम पूजनाचा शुभ मुहूर्त काढलेले बेळगावचे पंडित NR विजेंद्र शर्मा यांना फोनवरून जीव घेण्यात धमक्या दिल्या जात आहेत. प्रदेशातील अयोध्या या रामजन्मभूमीत येत्या बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी ऐतिहासिक श्री राम मंदिराचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाचा शुभ मुहूर्त बेळगाव शहरातून गेला आहे. शहरातील रेल्वे फ्लायओव्हर ब्रिज शेजारी जक्किन होंडा नजीकच्या राघवेंद्र स्वामी नववृंदावन आश्रमच्या विद्याविहार विद्यालयाचे कुलपती पंडित NR विजेंद्र शर्मा यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्रीराम मंदिर बांधण्यासाठीचा येत्या 5 ऑगस्ट शुभ मुहूर्त आपणच काढून दिला असल्याची माहिती कॅनन सिटी न्यूजला दिली होती. मात्र आता हा मुहूर्त काढल्याने त्यांना फोनवरून जीव घेण्यात धमक्या दिल्याचे समजले आहे. सोमप्पा मलकन्नावर कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. पंत बाळेकुंद्रे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांच्या राहत्या घरी थेट घोरपडचे दर्शन झालेले दिसून आले आहे. बेळगावमधील पंत बाळेकुंद्रे येथील सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त सैनिक प्रमोद पाटील यांच्या राहत्या घरी थेट घोरपडचे दर्शन झाले आहे. प्रमोद पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्पमित्र आनंद चिट्टी यांना या घटनेची माहिती देताच आनंद चिट्टी यांनी घटनास्थळी जाऊन ते घोरपड पकडण्यास यशस्वी ठरले आहेत. यावेळी ते म्हणाले की घोरपडबद्दल गैरसमज पसरल्यामुळे नागरिकांकडून या गैरसमजातून घोरपडांचा जीव घेतला जातो. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांचे पालन पोषण आणि शिकार करणे हा गुन्हा आहे, असे सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी सांगितले आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. मंगळूरमध्ये KPCC अध्यक्ष DK शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार टीका केलेली पाहायला मिळाली. मंगळूरमध्ये KPCC अध्यक्ष DK शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की राज्य सरकारने कोरोना तपासणी दरम्यान जास्त पैसा खर्च केला आहे. आयुष्मान भारत योजनेतून कोविड उपचार करणे गरजेचे असून काही खासगी हॉस्पिटलमध्ये लाखोचे बिल दाखवले जात आहे, यामुळे सर्वसामान्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे. राज्य सरकारकडून 2000 कोटीचा भ्रष्टाचार करण्यात आलेला असून कोविड नियंत्रणात आणण्यास राज्य सरकार विफळ ठरले आहे, अशी टीका त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर केली आहे. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. हॉटेल आदर्श पॅलेस आप के लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी. COVID-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन. आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए. हर पार्सल के साथ एक मास्क फ्री. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी. फोन 0831-243577 और 8884-121718. अरे बाप रे, पहा तर किती ही गर्दी. पोतदार ज्वेलर्स से पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच
इंडियन ट्रेड बोर्ड ने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे। असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही। हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते। अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो। येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही, सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे। या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत। यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे। हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। बोरगाव येथील सर्कल व सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे, मात्र याकडे निव्वळ दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे। बोरगाव तालुका निप्पाणी हे गाव कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारे एक मुख्य केंद्र आहे। बोरगाव सर्कलवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची मागणी सातत्याने केली जात आहे, पण सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे। बोरगाव नगरपंचायतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा ठराव घालून देखील आजतागायत कॅमेरे बसविण्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे अनेक गैरकामाचा पर्दाफाश तर पोलीस व जनतेला महत्त्वाचा दुवा ठरणारा हा तिसरा डोळा बसणार की नाही असा सवाल आता बोरगाववासीमधून व्यक्त केला जात आहे। बोरगाव हे गाव महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर असल्याने या मार्गावरून हुपरी, कागल, कुरंदवाडी, इचलकरंजी, निपाणी, चिकोडी, कोल्हापूर, सांगली या भागातील वाहनांची मोठी वर्दळ असते। त्यातच हा सीमावर्ती भागात असल्याने या भागातून अनेक गैरमार्गाने वाहतूक सुरू असते। तसेच या मार्गाचा आंतरराज्य गुन्हेगारीसाठी वापर केला जातो। तसेच रात्री अपरात्री ही अनेक संशयास्पद वाहनांची मोठी वर्दळ असते। त्या दृष्टीने अनेक सामाजिक संघटनेने बोरगाव सर्कलवर सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली होती। बोरगाव सर्कल एक महत्त्वाचे केंद्रस्थान भाग आहे। या सर्कलमधूनच महाराष्ट्र कर्नाटकच्या दिशेने कोणत्या दिशेला वाहने जातात याची शहानिशा करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे मोलाची भूमिका बजावतात। सीसीटीव्ही कॅमेरे बसविले तर पोलिसांनाही अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोरगावात कॅमेरे बसविण्यासाठी हालचाल करणे गरजेचे आहे। आनंद बम्मनवर, KNN सिटी न्यूज, निपाणी। किनी येथील गुरव समाजाच्या स्मशानभूमीत शेड बांधून सुधारणा करण्यात आलेली आहे। किनिये येथील गुरव समाजाच्या स्मशानभूमीत पावसामध्ये शेड आणि शेगडी नसल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत होता। शिवाय या परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले होते, त्यामुळे येथील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत होता। त्यानुसार बेळगाव तालुका पंचायतच्या माध्यमातून नव्याने स्मशानभूमीत शेड बांधणे, शेगडी व स्मशानभूमीत सुधारणा करण्यासाठी तालुका वार्षिक योजनेच्या निधीतून 6 लाख रुपये मंजूर करून घेऊन किनिये तालुका पंचायत सदस्य अप्पासाहेब कीर्तने यांनी सर्व कामे उत्कृष्ट दर्जाचे झाले असल्याची माहिती दिली आहे। आपण या व्हिडिओ पाहत असाल की किनिये गुरु समाजाच्या समाजाला स्मशानभूमी उभा केलेली आहे। त्या स्मशानला 2019ला सँक्शन झालेला फंड आहे, आणि त्या फंडातून निधीतून हाही 6 लाख रुपयाचा फंड आम्ही ह्या स्मशानभूमीला वापरलेला आहे। त्याची एक गुरु स्मशानभूमी म्हणून ही गुरु समाजासाठी केलेली आहे। त्याच्यात शेड, कटडा आणखीन शेगडी असं एकूण 6 लाख रुपये याच्यामधून निधीतून हे आम्ही केलेलं आहे। आणि ह्याचा उपयोग असा आहे, गव्हर्नमेंटनं आम्हाला दिलेला आहे फंड आणि शेगडीसाठी मशांसाठी कावा असं या पद्धतीने शेड का उभा करावा आणि शेगडी का उभा करावी याचं एक कारण आहे। वनस्पती, वृक्ष तोड होऊ नये, त्यांची तोड झाल्यामुळे पर्यावरण खराब होतं आहे। पर्यावरण वाढवण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम करण्यासाठी ह्या शेगडीचा उपयोग आहे। हे शेणी किंवा लाकूड कमी प्रमाणात उपयोग होतो आहे आणि प्रेताला अंत्यविधी मिळते।
किनिये ग्रामपंचायत मधील गुरव समाजाला स्वतःच्या स्मशानभूमीत शेड नव्हती, त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी अडचण निर्माण होत होती, याचीच दखल घेऊन हे काम करण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. यावेळी कृष्णा गुरव, हेमंत पाटील, अनिल पाटील, मारुती डुकरे, एल्लाप्पा गुरव, रामलिंग गुरव, प्रभाकर गुरव, संभाजी गुरव, मारुती गुरव सह आदी उपस्थित होते. निलेश मोरे, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव ग्रामीण. देवतांचे फोटो इतरत्र न फेकता ते योग्य त्याच ठिकाणी ठेवून त्याची दखल घ्यावी असे सामाजिक कार्यकर्ते वीरेश रेमट यांनी जनतेला संदेश दिला आहे. बेळगाव शहर आणि उपनगरामध्ये हिंदू देव देवतांचे फोटो रस्त्यावर तसेच झाडांच्या खाली ठेवले जात आहेत, यामुळे देवतांची विटंबना होत असते. यासाठी म्हणून सामाजिक बांधिलकी ध्यानात घेऊन वीरेश बस्सय्या हिरेमठ यांनी आपल्या मित्र परिवाराला सोबत घेऊन देवदेवतांच्या फोटोंची विटंबना होऊ नये याची दक्षता घेतली आहे. शनिवारी आणि रविवार दिवशी शहरात व उपनगरात फेरफटका मारून जिथे देवतांचे फोटो आढळतील त्या ठिकाणी जाऊन त्या फोटोंना एकत्र जमा करून त्या फोटोंची विटंबना होऊ नये यासाठी म्हणून फोटोंचे फ्रेम केलेले ग्लास व देवतांची प्रतिमा वेगवेगळी करून त्या प्रतिमेची शास्त्राप्रमाणे अग्निहोत्र करून त्यांची योग्य ती दखल घेतली जात आहे असे हिरेमठ यांनी सांगितले. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ವೀರೇಶ್ ಬಸಯ್ಯ ಹಿರೇಮಠ್. ನಾನು ಮತ್ತು ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ ಮೊದಲನೇ ಶನಿವಾರ ಅಥವಾ ರವಿವಾರದಂದು ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ದೇವ ದೇವತೆಗಳ ಫೋಟೋಗಳನ್ನು ರಸ್ತೆಗಳ ಬದಿಗೆ, ಚರಂಡಿಗಳ ಬದಿಗೆ, ಗಿಡಗಳ ಕೆಳಗೆ ಇಟ್ಟಿರುವ ಫೋಟೋಗಳನ್ನು ನಾವು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಅವುಗಳನ್ನು ಒಂದು ಕಡೆ ಕೂಡಿಸಿ ಫ್ರೇಮು ಆಮೇಲೆ ಇಮೇಜ್ ಒಂದು ಕಡೆ ಬೇರ್ಪಡಿಸಿ ಆಮೇಲೆ ಅದರ ಗ್ಲಾಸನ್ನು ಒಂದು ಕಡೆ ಸಪ್ರೇಟಾಗಿ ಬೇರ್ಪಡಿಸಿ ಗ್ಲಾಸನ್ನು ಕಸ ವಿಲೇವಾರಿ ಘಟಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟು ಆಮೇಲೆ ಇಮೇಜು ಆಮೇಲೆ ಫ್ರೇಮನ್ನು ಅಗ್ನಿಹೋತ್ರ ಮಾಡಿ ಅನ್ನು ಮುಗಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಈ ಥರದ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ ಶನಿವಾರ ಅಥವಾ ರವಿವಾರದಂದು ಮಾಡುತ್ತಿರುವೆವು. ಮತ್ತು ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರೇ, ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ನನ್ನ ಒಂದು ಕಳಕಳಿಯ ವಿನಂತಿ ಏನೆಂದರೆ, ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ದೇವದೇವತೆಗಳ ಫೋಟೋಗಳು ಮಾತ್ರ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕಾಣುತ್ತಿವೆ, ಅನ್ಯ ಧರ್ಮದ ಫೋಟೋಗಳು ಕಾಣುತ್ತಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಈ ಥರ ನಮ್ಮ ದೇವದೇವತೆಗಳ ಫೋಟೋಗಳನ್ನು ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದಲ್ಲಿ ಎಸೆದು ಅವಮಾನ ಮಾಡೋದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು ಮತ್ತು ಅದರಿಂದ ಮಹಾದೋಷ ತಗುಲುತ್ತದೆ. ಆ ಥರ ನಾವು ಮಾಡೋದು ಬೇಡ ಎಂದು ನಾನು ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ನಾವು ಇದನ್ನು ಕಳೆದ 5-6 ತಿಂಗಳಿಂದ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಆಗಲೇ ನಾವು ಬೆಳಗಾವಿಯ ಉತ್ತರ ಭಾಗದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಮಾಡುತ್ತಾ ಬಂದಿರುವೆವು. ಈಗ ಇವತ್ತು ಹನುಮಾನ್ ನಗರದ ಸರ್ಕಲ್ನಲ್ಲಿ ಮಾಡುತ್ತಿರುವೆವು. ಇವತ್ತು ಹನುಮಾನ್ ನಗರ ಸರ್ಕಲ್ ಆದಮೇಲೆ ಕ್ಯಾಂಪ್ ಏರಿಯಾದಿಂದ ಫಿಶ್ ಮಾರ್ಕೆಟ್, ಬೆಳಗಾವಿಯ ದಕ್ಷಿಣ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಅಡ್ಡಾಡಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿವೆಯೋ ಅವನ್ನೆಲ್ಲ ಕೂಡಿ ಎಲ್ಲ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಅವುಗಳನ್ನು ಮುಗಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಆ ಕೆಲಸ अशा या प्रामाणिक कामाबद्दल हिंदू बांधवांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या मित्रांना सोबत घेऊन निरंतर अशी मोहीम राबवणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. सध्या या मोहिमेद्वारे वीरेश यांनी लोकांनाही विनंती केली आहे की आपल्या घरातील देवतांचे फोटो इतरत्र फेकू नये, योग्य त्याच ठिकाणी ते फोटो ठेवून त्यांची दखल घेणे गरजेचे आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. बेळगाव विमानतळ हे राज्यातील दुसरे व्यस्त विमानतळ ठरले असून जून महिन्यामध्ये 391 विमानांचे आगमन झाले आहे. 1942 साली भारताच्या हवाई नकाशावर बेळगावने आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि तेव्हापासून अनेक विमान कंपन्यांनी या विमानतळाची निवड करून या प्रदेशाची सेवा केली. याखेरीज हवाई दलाच्या नेहमीच्या विमानासह खासगी जेट विमानांची या ठिकाणी ये जा सुरू असते. तथापि जून 2020 प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने बेळगाव IXG अर्थात बेळगाव विमानतळ हे बेंगळुरूनंतरचे कर्नाटकातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ ठरले आहे. गेल्या जून महिन्यात बेळगाव विमानतळावर 391 विमानांचे आगमन व उड्डाण झाले आणि 10,224 प्रवाशांनी विमान सेवेचा लाभ घेतला आहे. लॉकडाऊन नंतर विमान सेवा प्रारंभ झाल्यापासून विमानांच्या 855 ऑपरेशनद्वारे एकूण 25,300 प्रवासी बेळगाव विमानतळावरून आपापल्या इच्छित स्थळी पोहोचू शकले आहेत. अलीकडच्या भूतकाळात बेळगाव विमानतळावर 5 विमानांद्वारे मुंबई, बेंगलोर, हैदराबाद आणि चेन्नई या ठिकाणी उत्तम सेवा देत होते. परंतु अचानक उड्डाण 2 योजनेची अंमलबजावणी झाली आणि बेळगावच्या 5 विमानसेवा हुबळीला वळवण्यात आल्या.
तथापि आता बेळगाव विमानतळाने विमानांची ज्यादा संख्या आणि ज्यादा हवाई मार्गाच्या स्वरूपात धडाके पाच पुनरागमन केले आहे. सध्या बेंगळूर येथे 3 उड्डाणे, मुंबईसाठी 2, हैदराबाद 3, मैसूर, पुणे, इंदोर व अहमदाबाद येथील विमानसेवेद्वारे बेळगाव विमानतळाच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला आहे. बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी अलीकडे CII बेळगावतर्फे आयोजित डिजिटल कॉन्फरन्समध्ये न्यू एज कनेक्टिव्हिटी अँड लॉजिस्टिक या विषयावर बोलताना बेळगाव विमानतळावर 4000 चौरस किलोमीटर डोमेस्टिक कार्गो टर्मिनल उभारण्याची योजना आणि मेमर्स घुडावत ग्रुपला बेळगाव विमानतळावर एक हँगर देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले होते. सोमप्पा मलकन्नावर कॅनन सिटी न्यूज बेळगाव. कर्नाटकांच्या भावना दुखावण्यासाठी माझा कोणताही विचार नव्हता असे वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. कन्नडिगांच्या भावना दुखावण्यासाठी माझा कोणताही विचार नव्हता असे वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आथणी तालुक्यातील बेळगिरी या गावामध्ये बसवेश्वर साखर कारखान्याच्या भूमिपूजनानिमित्त मंत्री श्रीमंत पाटील यांनी महाराष्ट्रातील काही आमदारांना व मंत्र्यांना आमंत्रण दिले होते. या दरम्यान महाराष्ट्रातील मंत्र्यांनी व श्रीमंत पाटील यांनी मराठी भाषांतर केल्याने कन्नडिगांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मंत्री श्रीमंत पाटील यांनी साखर कारखान्याचा फायदा भागातील शेतकऱ्यांना होईल या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कोणीही भाषेमुळे गैरसमज करून घेऊ नये असे श्रीमंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ना कन्नडदल्लीन भाषण म्हणले बेकार रेकॉर्ड आहेत नोड्रे ಒಂದು ಎರಡು ಟೈಮ್ ಯಾವುದು ಅವ್ರೇನು ಶುಗರ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಮಾಡೋರ ಮಾಲೀಕರಾದರು ಅವ್ರಿಗೆ ಏನು ನಾ ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟೀನಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ನೀವು ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ತೆಗಿತಾ ಇದ್ದೀರಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎಂಪ್ಲಾಯಿ ಬೇಕಾಗ್ತಾರೆ ಕಾರ್ಮಿಕರು ಬೇಕಾಗ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಾನಿಕ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ನೀವು ಪ್ರಾಧಾನ್ಯ ಕೊಡಬೇಕು ಹೊರಗಿನ ತಗೊಂಡು ಬರೋಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅಂದರೆ ಅವ್ರು ಕನ್ನಡ ಗುರುತಾಗಂಗಿಲ್ಲ ತಲೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಏನು ಹೇಳಿದೀವಿ ನೀವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ನಮಗೇನು 4 ಇಂಚಿನ ನೀರು ಕೊಡೋರಿದ್ರಿ ಈಗ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನೀವು ನೀರು ಬಿಡೋದಷ್ಟು ನೀವು ಮಾಡಬೇಕು ಇವು ಎರಡು ಕೆಲಸ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಅದಾವತ್ತೀವಿ ಅವ್ರಿಗೆ ಗುರುತಾಗೋ ಸಲುವಾಗಿ ಮಾತಾಡೀನಿ ಉಳ್ಕಿತ ಸ್ಪೀಚ್ ಎಲ್ಲ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡೀನಿ ಮತ್ತು ನಮಗೇನು ಕನ್ನಡ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತೀವಿ ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕನ್ನಡಕ್ಕೆ ನಮಗೇನು ಸಮಸ್ಯೆ ಏನೂ ಇಲ್ಲ. या कार्यक्रमामध्ये झालेल्या भाषांतरमुळे कन्नड संघटना आणि कन्नडीगारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येऊ नये असे ते म्हणाले. विजय महादेश अरकेरी, कॅनन सिटी न्यूज, कागवाड. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर. मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांना कोरोना, मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटाईन. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ट्विटरवरून दिली माहिती. शहरातील उपनोंदणी कार्यालय पुन्हा सीलडाऊन, कार्यालयातील कर्मचारी आढळला कोरोना बाधित. आतापर्यंत उपनोंदणी कार्यालयात आढळले 2 कोरोना रुग्ण. मुदगा येथे बहिणीच्या घरी राखी बांधून घेऊन पत्रात असताना काळाचा घाला. 30 वर्षीय अशोक दळवाई यांच्या दुचाकीला टँकरने दिली धडक. अशोक यांचा झाला जागीच मृत्यू. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.